तर मग आता माहितच आहे तुम्हाला की आता राज्यसभा पुढे गेले आणि तर मग आता सगळ्यांना प्रश्न पडलाय, मला पण प्रश्न पडलाय की नक्की करायचं काय आणि एक्झाम कधी होईल. त्यामुळे म्हणलं आता लगेच व्हिडिओवर आज जरा तेवढा टाइम मिळालाय तर आज बघ ह्या टॉपिकवर बोलणार आहे. एक्सपेक्टेड डेट विथ लॉजिकल थिअरी ऑफकोर्स उगाच काय बेसले सांगणार नाही की डायरेक्टच आहे. व्हॉट टू स्टडी न्यू टॉपिक्स फॉर ओल्ड रिव्हिजन, काय नक्की करायचं कारण आपलं होतं किंवा नक्की काय करायचं नवीन हाता गोष्टी हात लावू नको का नको. आणि कन्व्हिएन्सी सॅट जे सगळ्यात मोठा आता प्रॉब्लेम झालाय, बिकॉज न कळत आपण एका पिकला पोहोचलेलो असतो. माझं पण झालेलं की ठीक आहे बरोबर असे पेपर असे देत आलेलो, म्हणलं 2-3 दिवस रेस्ट घ्यायचे म्हणून डायरेक्ट पेपरला जायचं भारी होईल, पण काय तसं झालंच नाही. तर मग असं झालं विषय. ठीक आहे मग आता बघू आपण मग का. आता कसं आहे हे तर माहिती आहे तुम्हाला, 2 जानेवारी परीक्षा होती. मॅक्झिमम परीक्षा आपली सॅटर्डे किंवा संडेला घेतली जाते. तर मग जर आपण जानेवारीचं टाइम टेबल आपलं कॅलेंडर ओपन करून बघितलं तर 9, 16 आणि 24 ह्याला संडे आहेत. आता परीक्षा पुढे का गेल्या सगळ्यात इम्पॉर्टंट, तर परीक्षा कोरोनामुळे पुढे नाही गेली. जर परीक्षा कोरोनामुळे पुढे गेली असती तर ती अमर्यादित काळासाठी पोस्टपोन झाली असती. म्हणजे जशी काय म्हणतो 5 एप्रिल 2020 होणारी राज्यसेभा 21 मार्च 2021 झाली. का झाली तर कोरोनामुळे पुढे गेलेली. तर ह्यावेळी कोरोना कारण नाही आहे, ओमिक्रॉन आपला जो आलाय तो काही ते काही कारण नाही आहे. कारण आहे हे निर्णय लागला आणि त्यामुळे जे इनएलिजिबल लोक आहेत त्यांनी आता फॉर्म भरणार आणि मग त्यांना परत सेंटर अलॉट होणार नाही होणार. तर असं मला पर्सनली वाटतंय की आता हे तर आहे की आतापर्यंत लिमिटेड पेपर छापले असणार जेवढे फॉर्म आले आहेत. आता 2.5 लाख फॉर्म आले तर 2.5 लाख पेपर छापले असणार आणि आता एकदम काय झालं ह्याच्यामुळं आता नवीन लोक फॉर्म भरणार. समजा 1000 जरी लोकांनी फॉर्म भरला तर 1000 नवीन पेपर प्रिंट करायला लागणार. त्यातनं त्यांनी जे सेंटर सिलेक्ट करणार तिथं ते पेपर पोचवायला लागणार. त्यामुळे कदाचित मिनिमम 2 आठवडे तर आरामात जातील त्यातून. नॉर्मली म्हणलं संडेला एक्झाम असते. 9 आणि 16 जानेवारीला युपीएससी मेन्स आहे. युपीएससी मध्ये एमपीएससी येणार नाही काय पण झालं तरी. जर कुठलं काय म्हणतो प्रायव्हेटचं असतं तर मग येतं, पण हे युपीएससी युपीएससीला तर येणार नाही मध्ये. त्यानंतर आहे 24 तारखेला हे आहे 24 जानेवारीला संडे. तर मॅक्झिमम चान्सेस आहेत की 24 जानेवारीला परीक्षा होईल. आता हे का तर मग आता असं पण काय काही जण म्हणतील की फेब्रुवारीत का होणार नाही. विषय असा आहे जर कोरोनामुळे पुढे गेली असती तर लय पुढे गेली असती, कोरोनामुळे नाही झालेलं. आणि जर एक्झाम अजून जास्त पुढे तेन जायला लागली परत कंबाईन येणार आणि वर्षभराचं टाइम टेबल जे मांडले आयोगाने की त्यांना दोन वर्षाची एक्झाम एका वर्षात घ्यायचे ते परत सगळं पुढे जाणार आणि ते नाही अफोर्ड करू शकत. त्यातनं आता जे मेन्स झालाय पोरांची डिसेंबरला झाली त्यांच्या तर परत इंटरव्ह्यू असणार, नंतर त्यांचं जॉईनिंग ट्रेनिंग इतकं सगळं काय काय आहे. त्यामुळे जास्त तर पुढे नाही जाणार आहे. हार्डली मी तर म्हणतो 15 दिवस जास्तीत जास्त पुढे गेला नाही तर आपल्या 21 दिवस 2 आठवडे नाही तर 3 आठवडे त्या पलीकडे गेली नाही आहे. मला असं एक पर्सनली वाटतंय आपलं 24 जानेवारीला परीक्षा होईल असं मला 100% वाटते. हा एक्झाम आफ्टर फेब्रुवारी मोस्टली नॉट पॉसिबल म्हणलं टाइम टेबल दे पोस्ट हे झालं. राज्यसेवा कधी होणार तर मला असं वाटतं की 24 जानेवारीला 100% राज्यसेवा होईल. त्यानंतर बघा व्हॉट टू स्टडी अँड न्यू टॉपिक्स. प्रत्येकाचं आता होणार की अरे आता काय करायचं टाइम टेबल मांडलेलं हे करायचं होतं आणि आता 15 दिवस राहिले आता काय कळत नाहीये. हा लास्ट टाकणार होतो पण ठीक आहे. आता बघा आपल्याला आता कळालं की आपल्याला कळालं असणार की आपलं काय काय टॉपिक राहिलेत. आता जेव्हा आता परीक्षा आल्या 4 दिवसावर तर मला कळालं की मी बायोस म्हणलं काय काय ऑप्शनला टाकले, अॅनिमल किंगडम ऑप्शनला टाकले, अजून इको एसडीजी एमडीजी इतक्या योजना झाल्या नव्हत्या, करंटचं बऱ्यापैकी ठीकठाक झालेलं, सीसेटचे माझे टॉपिक्स राहिलेले, कॅलेंडरचं आणि 1-2 राहिलेले. मी म्हणलं जाऊ दे बघता येईल, आलं नाही तर बघता येईल. म्हणजे एक तर सोडून यायचं नाही तर काय नाही तर करून यायचं असं माझं ठरलेलं. कारण 4 दिवस राहिलेत आणि येतच नव्हतं ते एस्केलेटरचा काही प्रॉब्लेम आहे येतच नाही अजून. मला किती पण बघितलं जे व्हिडिओ काही कळनच. आणि तर मग आता हे आपलं आता हे माझं झालं. तसंच तुम्हाला माहित असणार की तुम्ही टॉपिक टाकलेत ऑप्शनला. तर मी तर असं पर्सनली माझं मत आहे आता जर वेळ आहे 15 दिवस तर घ्या. आता जर तुम्ही एक सब्जेक्ट ऑप्शनला टाकले अख्खा तर काही उपयोग नाही, कारण सब्जेक्ट टाका काय एवढा 15 दिवसात होणार नाही. पण एक सब्जेक्टचा एक समजा टॉपिक आहे, पॉलिटिकचे 2 टॉपिक आहेत, पार्लमेंटरी कमिटीज आहेत और असं काही छोटे छोटे टॉपिक आहेत तर मग ते लगेच होऊ शकतात. म्हणजे लगेच नाही पण 4 दिवसात होऊ शकतात तर करा असं माझं तर मत आहे. कारण शेवटी कसं आहे की आता एक सॅच्युरेट झालोय आपण, एक झाले रिव्हिजन त्या पलीकडे होणार नाहीये. तर तेच करण्यापेक्षा नवीन टॉपिक केले 2-3 क्वेश्चन आले तर तरी पण फायदेशीर आहे. आणि हे आहे माझं मत, मी करणार आहे हे मी माझं सांगितलं आणि लिहिले डिसिजन शुड बी युअर्स. काय आहे प्रत्येक जण शोधत बसतो की अरे आता मी काय करू का एक दुसऱ्यांना विचारतोय. आय मीन की वी ऑल आर अडल्ट नाव. आपण आता जे राज्यसभा देणार आहेत सगळ्यांचं 20 कम्प्लीट 18 तर कम्प्लीट आहे.
आणि जर तुम्ही अधिकारी होणार आहे तर डिसिजन तुमचा पाहिजे ना. इथं तिथं का शोधत बसताय युट्यूबवर किंवा मित्राला मैत्रिणीला किंवा काय करू. ओपिनियन घेणे एकदम बरोबर आहे, ओपिनियन मी पण घेतो, एक दुसऱ्या विचारलं पाहिजे, देवाणघेवाण झाली पाहिजे. पण काय म्हणतो की रिव्हिजन का करतोय, तर मग जर असं असं उत्तर की नाही मी युट्यूबवर एका व्हिडिओ बघितला त्यामुळे करतोय, तर तुम्ही अतिशय चुकीच्या मार्गावर आहे. जर तुम्ही अधिकारी होणार आहे तर डिसिजन तुम्ही नाही का तुम्ही घेतले पाहिजेत असं म्हणतो मी. डिसिजन तुमचा असला पाहिजे काय पण झालं तरी. तसं मी सांगितलं की मी काय करणार आहे त्यामुळे मी काय हे नाही, हा तुमचा डिसिजन ठेवा जे काय असेल ते. आता सीसेट, जस्ट मिनिट, हेच आहे स्लाइड. सीसेट कवर द रिमेनिंग टॉपिक्स. मी म्हणले की माझा तर राहिले आणि मला माहिती आहे की पॅसेजेसची बऱ्यापैकी यायला लागले आणि त्यावरती तर काही माझे चुकायलाच लागले, असं काही जास्त अॅक्युरेसी वाढत नाही आहे. त्यामुळे म्हणलं आता मॅथ्स आणि रिझनिंगचे जे काही टॉपिक राहिले आहेत ते आता मी ऑप्शन टाकलेले, एक मिनिट, मी ऑप्शनला टाकले जे मी करणार नव्हतो ते आता माझं झालं, ते आता करून टाकू. तसं पण 15 दिवस उरले आहेत, शिकायला पण वेळ आहे आणि कोणा ना कोणाकडे तर सबस्क्रिप्शन असतेच. मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, त्यामुळे मित्रांकडनं घेईन सबस्क्रिप्शन आणि बघून काढीन ते व्हिडिओज. कारण आता जर 15 दिवस राहिले आहेत तर आहे ते करण्यात तर मला तर बसण्या एवढा काय असा अर्थ वाटत नाहीये. त्याच्या जे म्हणलं नवीन टॉपिक्स लावत लावू, कदाचित जर सीसेटची समजा जर 2 गणितं जास्त आली, हेच जर 3 हे जास्त आले तर किती 10-12 मार्काचा उलट फायदा होईल, तर कधी पण जास्त पडेल. आणि इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी अँड अ सेकंड चान्स. कसं आहे, जर परीक्षा 10 दिवस अगोदर जर असं सांगितलं असतं रद्द झाले तर आपण लूज पडलो असतो. आत्ता ना आत्ता तोंडावर आली परीक्षा, प्रॉपर तोंडावर, त्यामुळे आपल्याला कळालं आपला काय अभ्यास झालाय, काय अभ्यास राहिलाय, अभ्यास कसा करायला पाहिजे होता, काय काय चुका केल्या. बरोबर 1 महिना 2 महिने जे आपण टाईमपास केलं ना ते सगळं नाही 5-6 दिवसात आठवला असणार. टेन्शन येतं, मग आपण झोपून जातो, यार काय तर केलं पाहिजे, या मी वेळ उगाच वाया घालवला. ऍटलीस्ट आपल्याला रिअलाइज झालं ना, आणि तेव्हा वाटतं अजून 10 दिवस मिळाले असते बरं झालं असतं. आता 10 दिवस मिळाले आहेत पण ते आता आपल्याला नको आहेत का, कारण मग काय, कारण आपलं कसं यार सगळ्यांनाच मिळाले आहेत, आपल्याला वाटतं की आपल्याला एक्स्ट्रा सेपरेट मिळायला पाहिजे होते. पण हे 10 दिवस सगळ्यांना मिळाले आहेत पण प्रत्येक जण ह्याच युटिलाइज करेल का, तर 100% नाही. देर वॉज अ कोट, हा द अंबानी अँड द बेगर बोथ हॅव 24 आवर्स. त्यामुळे कसं आहे, वेळ सगळ्यांना समानच आहे, तुम्ही ठरवा की तुम्हाला वेळेचं हे कसं करायचं आहे. लूज आता काल मी पण निवांत होतो, 31 ऑफकोर्स मी हे जाणार, काय म्हणतो, निवांत हे राहणार आहे. पण त्या मधले दिवस ऑफकोर्स हे करणार आहे, अभ्यास करणार आहे. तर आज पण लगेच बॅक टू रुटीन अभ्यास लगेच जायचंच आहे, कारण जर आता जर जास्त लूज पडलो तर इतकं नाही चालणार. बिकॉज म्हणलं की इट इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. उलट म्हणतो की बरं झालं परीक्षा पुढे गेल्यामुळे उलट काय झालंय की कळालं की माझं आता हे राहिले, वेळ मिळालाय, आता उलट ते करणार. म्हणजे काय म्हणतो, आपण स्किल्स असं शार्प केलेल्या चांगले आहेत आणि जास्त जर पुढे नाही गेलेली, आणि मी काय म्हणतो जरी पुढे गेली जास्त जास्त काही फेब्रुवारी पहिला आठवडा झाले का, झाली की 26 लिहायला आहेच ना, 26 फेब्रुवारीला कंबाईन. अभ्यास तर सपनांना इच्छा आहे, अभ्यास तर करतच राहायचा आहे. त्यामुळे उलट आय थिंक इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी, अ सेकंड चान्स, सो मेक इट हॅपन. रिग्रेट काही गिल्ट ठेवू नका, मेक इट हॅपन. आणि एनीवन नीड्स मी यू कॅन ईमेल मी.